बांगलादेशातील लोकप्रिय पॉर्नस्टार आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखीला उल्हासनगर पोलिसांनी केली अटक. अंबरनाथमधील नेवाळा नाका इथं साईराज सोसायटी चाळ या ठिकाणी एक बांगलादेशी महिला राहत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सविस्तर चौकशी केली असता एका महिलेनं बनावट कागदपत्र बनवली असल्याचं निदर्शनास आले. अरविंद बर्डे हे अमरावतीचे रहिवासी आहेत. बांगलादेशवरून आपल्या 3 मुलांसहित आलेल्या या महिलेशी अरविंद बर्डे यांनी लग्न केले. यानंतर कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्या महिलेची व तिच्या मुलांची बनावट कागदपत्र तयार केली. आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रे बनवून पासपोर्ट बनवले. या महिलेच्या 3 मुलांच्या जन्मठिकाणचा कोणताही पुरावा नाही आहे. यातील अरविंद बर्डे, अंजली बर्डे व त्यांचा मुलगा रवींद्र बर्डे हे कतारला गेले, तर त्यांची दुसरी मुलगी रिया बर्डे यांची बहीण रितू बर्डे हिचा शोध पोलीस घेत आहेत. यातील रिया बर्डे हिला आरोपी बर्डे व बन्ना शेख या नावानं देखील ओळखलं जायचं. रिया हिच्या आई अंजलीचं नाव रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रिया शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख आहे. काल हिललाईन पोलीस स्टेशनला बनावट कागदपत्रांवर भारतीय पासपोर्ट बनवल्याबद्दल IPC 420, 465, 468, 479, 34 आणि 14 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस करत आहेत. यातील रिया बर्डे उर्फ बन्ना शेख ही पॉर्न व्हिडिओजमध्ये काम करायची व तिच्या वेबसाईट देखील आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. याचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. साईराज सोसायटी चाळ दुर्गामाता मंदिर जवळ नेवाळे नाका अंबरनाथ या ठिकाणी पोलिसांनी माहिती मिळाली का एक बांगलादेशी महिला ही त्या ठिकाणी राहत आहे. अशी माहिती मिळाल्यानंतर API मालकर साहेब आणि आम्ही त्याची सविस्तर चौकशी केली. चौकशी आणती त्यांनी जे डॉक्युमेंट्स वगैरे बनवलेले आहेत ते 4G डॉक्युमेंट्स असल्याचं आणि पासपोर्ट देखील त्याच्यावरून काढल्याचं निदर्शनास आलं. त्यावरून ते अरविंद शामराव बर्डे हे अमरावतीचे रहिवासी आहेत. त्या ठिकाणी त्यांनी अंजली शामराव बर्डे या महिलेशी, जी महिला तिचे 3 मुलांसह भारतामध्ये आली होती बांगलादेशीवरून आणि ती आल्यानंतर तिने ते अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांची कुठलीही माहिती नसताना अरविंद बर्डे यांनी त्यांचे एक कागदपत्र बनवले भारतामध्ये. त्याच्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्र बनवले. त्या कागदपत्रावरून पासपोर्ट त्यांनी बनवलेले आहेत आणि ते पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी ही जी माहिती आहे ती खोटी माहिती सादर करून सगळे पासपोर्ट बनवल्यानंतर त्यांनी कतार, त्यानंतर आता बांगलादेशमध्ये त्यांची नेहमी येणं जाणं आहे अशी एकंदरीत माहिती मिळालेली आहे. अंजली शेख ही बांगलादेश मध्ये राहते. याबाबतच्या पुराव्यासाठी तिचा पासपोर्टवर बघितलं असता तर तिथं तिची बांगलादेशी साईन सिग्नेचर वगैरे आहे. त्यानंतर तिने जे कागदपत्र सादर केलेले आहेत चौकशी दरम्यान तर ते कागदपत्र हे अंजली बर्डेने ट्रान्सफर सर्टिफिकेट दाखल केले, सादर केलेले आहे. ते हाब्रा पश्चिम बंगाल येथील आहे जन्म दाखला आणि पासपोर्टवर तिने तिचा जन्म दाखला हा कोलकाता दाखवलेला आहे. तसंच रियाचे पण कागदपत्र तपासले तर तिने पासपोर्टवर जन्म दाखला अचलपूर अमरावती या ठिकाणचा दाखवलेला आहे आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे हुबळी कोलकाता येथील आहे आणि तिने आता जन्म मृत्यू वेबसाईट जी आहे कोलकाताची त्याच्यावरती आता सर्टिफिकेट बनवलेले आहे. त्याच्यामध्ये 24 परगणा असं तिने जन्मचं ठिकाण दाखवलेलं आहे. म्हणजे या तिन्ही जे मुलं आहेत त्यांचा जन्म ठिकाणाचा कुठलाही पुरावा नाहीये. आतापर्यंत त्यांनी कुठला पुरावा सादर केलेला नाहीये आणि त्यानंतर त्यांनी ते जे आता जे आहेत अरविंद शामराव बर्डे त्याची पत्नी जी प्रेमिका होती ती अंजली शामराव बर्डे आणि त्यांचा मुलगा रवींद्र अरविंद बर्डे हे आता सध्या कतारला गेलेले आहेत. ते दुसरे रितू अरविंद बर्डे म्हणून त्यांची बहीण आहे रिया बर्डे यांची, तिचा शोध चालू आहे. त्यानंतर यांच्या जे नावाची माहिती घेतली तर अंजलीचं नाव रुबी असल्याचं समजून येत आहे, रियाचं नाव बन्ना म्हणून आहे आणि रवींद्रचं नाव रियाज म्हणून आहे, तसंच रितूचं नाव मोनी म्हणून आहे अशी एकंदरीत माहिती मिळत आहे. सदरचा तपास चालू आहे. ते पासपोर्टचे जे कागदपत्र वगैरे त्यांनी काढलेले आहे ते कागदपत्राचा देखील आता तपास चालू आहे. काल रोजी गुन्हा दाखल झालेला आहे हिललाईन पोलीस स्टेशनला. हिललाईन पोलीस स्टेशनला 685/24 IPC कलम 420, 465, 468, 471 आणि 34 तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 प्रमाणित गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो
श्री डुमरे साहेब, तसेच जॉईंट कमिशनर साहेब श्री चव्हाण साहेब, ॲडिशनल कमिशनर साहेब श्री जाधव साहेब, पोलीस आयुक्त परिमंडल 4 श्री पठारे साहेब, तसेच ACP श्री ACP श्री वराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. सदर महिला ही किती वर्षापासून या ठिकाणी राहत होती, वास्तव्यास होती, आणि ही डॉक्युमेंट कोणाकडून बनवली? सदरची महिला ही त्या ठिकाणी सध्या 2 वर्षापासून राहत आहे असं समजून आलेलं आहे. त्याचा तपास अजून अद्याप पूर्ण झालेला नाही. आणि ते डॉक्युमेंट जे वापरलेले आहे त्याने पासपोर्ट काढण्यासाठी वापरलेले आहेत, अजून शाळेमध्ये ऍडमिशन करण्यासाठी वापरलेले आहेत, अजून कशासाठी वापरलेले आहेत याचा सविस्तर तपास अजून चालू आहे. त्याच्या संदर्भामध्ये तपास चालू आहे. नाही, कोणाकडून बनवले या संदर्भामध्ये काल गुन्हा दाखल झालेला आहे. त्या तपास आता तपासामध्ये जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली जाईल. याच्यामध्ये ती कोण व्हिडिओमध्ये काम करायचे या संदर्भात काय तुमच्याकडे माहिती आहे? नाही, फोन व्हिडिओमध्ये काय काम करायची किंवा तिचे वेबसाईट्स वगैरे आहेत, त्यानंतर तिचे काहीतरी अश्लील व्हिडिओ फोटोच्या सुद्धा वेबसाईटवरती काम करते अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे आम्ही सध्या तपास करीत आहोत. त्याच्यामध्ये यामध्ये एक मोठ्या व्यवसायिकचं नाव येतो, राजचंद्राचं नाव येतो, वारंवार येतो की त्यांच्या प्रोडक्शन मध्ये काम करायची, त्या संदर्भात काय माहिती? नाही, अजूनपर्यंत सदर बाबतची काही सविस्तर माहिती मिळालेली नाहीये. सदरची माहिती मिळाल्यानंतर ती आपली माहिती आपल्याला कळवण्यात येईल.